नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससीची जी जाहिरात निघालेली आहे 8169 जागेची, हा अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट असणे गरजेचं आहे, तसेच हा अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणती काळजी घ्यावी लागेल, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत आहे। तर मित्रांनो, एमपीएससी मध्ये ग्रुप सी आणि ग्रुप बी भरती निघालेली आहे। तर यामध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि लिपिक टंक लेखक यासारख्या पदांचा समावेश आहे। या जाहिरातीचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन, त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहायचा। तर आता आपण पाहणार आहोत की हा अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे। तर बघा, जे विद्यार्थी एमपीएससी तयारी करतात त्यांनी ऑलरेडी आपलं प्रोफाईल बनवलेलं आहे, म्हणजे त्यांचं एमपीएससी मध्ये प्रोफाईल ऑलरेडी तयार आहे, त्यांना फक्त जाऊन अप्लाय करायचं आहे आणि जे काही माहिती अपडेट करायची आहे ती अपडेट त्या ठिकाणी करू शकता। आता एमपीएससी जाहिरातीमध्ये एक बदल करण्यात आलेला आहे, हा बदल आहे यामध्ये आता लिपिकची जाहिरात ऍड केलेली आहे। अगोदर एमपीएससी मार्फत लिपिकची पदे भरल्या जात नव्हते, तर मित्रांनो आता वेगवेगळ्या विभागातले लिपिकची पदे एमपीएससी मार्फत भरल्या जात आहे। ज्या विद्यार्थ्याला लिपिक पदासाठी अर्ज भरायचा आहे त्यांना एमपीएससी प्रोफाईल कशा प्रकारे तयार करायची आहे हेच माहित नसते, तर ज्या विद्यार्थ्याला लिपिक या पदासाठी अर्ज भरायचा आहे त्यांना अगोदर प्रोफाईल तयार करावी लागेल। तर बरेच विद्यार्थी असे असेल तर त्यांची जी एमपीएससी प्रोफाईल आहे ते तयार नसेल, पण त्यांना अगोदर आपली प्रोफाईल तयार करावी लागेल, नंतरच त्यांना हा अर्ज भरता येणार आहे। तर प्रोफाईल तयार करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जवळ असणे गरजेचं आहे बघा। तर पहा मित्रांनो, एमपीएससीसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जवळ असणे गरजेचं आहे, जेव्हा तुम्ही प्रोफाईल तयार कराल तुमच्याकडे हे डॉक्युमेंट जवळ असणे गरजेचं आहे। बघा, आधार कार्ड, ठीक आहे, आधार कार्ड घेऊन जायचं, ओरिजिनल, दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला सोबत न्यावे लागेल, ठीक आहे, आधार कार्ड, दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट, बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट, ठीक आहे, ग्रॅज्युएशनची फायनल इयरची मार्कशीट, ठीक आहे, ग्रॅज्युएशनची फायनल इयरची मार्कशीट तुम्हाला सोबत न्यावे लागेल, तुम्हाला टी सी सोबत न्यावी लागेल, ठीक आहे, नंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सोबत न्यावी लागेल। नंतर बघा, जे विद्यार्थी ओबीसी आहे, विजा आहे, भज अबकड जे असेल विमाप्र, या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल गरजेचं, जे तुम्हाला नॉन क्रिमिनल लागू आहे ते तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे, ठीक आहे, या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल लागू आहे त्यांनी ओरिजिनल नॉन क्रिमिनल सोबत न्यावे लागेल। नंतर तुमचं डोमिसिल प्रमाणपत्र पण सोबत असायला पाहिजे, सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल सोबत न्यायचे प्रोफाईल तयार करण्यासाठी। नंतर तुमचं टायपिंग सर्टिफिकेट असेल, आता तुम्ही लिपिक पदासाठी अर्ज भरत असाल तर तुमची टायपिंग सर्टिफिकेट जवळ असणे गरजेचं आहे, ते पण तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅन करावे लागेल प्रोफाईलमध्ये। नंतर तुमचं एमएससीआयडी प्रमाणपत्र, तुमचं जर एमएससीआयडी झालं असेल तर एमएससीआयडी तुम्हाला सर्टिफिकेट सोबत न्यायचं। नंतर एक फोटो आणि सही, आणि तुमचा फोटो आणि सही तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे, ठीक आहे, इत्यादी डॉक्युमेंट महत्त्वाचे आहे मित्रांनो, हे तुम्हाला एमपीएससी प्रोफाईल तयार करताना लागणारच आहे, ठीक आहे। जर तुम्हाला लिपिक पदासाठी अर्ज भरायचा असेल तुम्ही हे सर्टिफिकेट ॲड करू शकता, ठीक आहे, आणि एम एस सी आय डी जर असेल तुमच्याकडे ते पण तुम्ही ॲड करू शकता, असल्यास करू शकता, नसेल तर गरज नाही, पण तुम्हाला जर लिपिक पदासाठी अर्ज भरायचा असेल तर तुमच्या टायपिंग सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे। तर एवढं लक्षात ठेवायचं मित्रांनो, हे जे काही डॉक्युमेंट दिलेले आहे हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे ओरिजिनल असणे गरजेचं आहे, जेव्हा तुम्ही प्रोफाईल तयार कराल हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅन करायचे असतात, ठीक आहे। बऱ्याच विद्यार्थ्याकडे नॉन क्रिमिनल नसते तर नॉन क्रिमिनल तुम्हाला अपडेट करावं लागेल, अगोदर नवीन काढावं लागेल, नंतरच तुमचं प्रोफाईल तयार करायचं, नाही तर तुमचा अर्ज हा ओपनमध्ये ग्राह्य धरला जाते। म्हणून अर्ज भरताना हे डॉक्युमेंट जे आहे हे सर्व तयार करायचे, नंतरच आपलं प्रोफाईल तयार करायसाठी जायचं। तुमचं प्रोफाईल तयार झाल्यानंतर तुम्ही एमपीएससीचा कुठलाही अर्ज भरू शकता। मित्रांनो, आपण जे कागदपत्रे पाहिलेले आहे हे महत्त्वाचे आहे, म्हणजे अतिमहत्त्वाचे आहे, हे तुम्हाला प्रोफाईल तयार करताना लागणारच आहे। यापैकी टायपिंगचं सर्टिफिकेट जे आहे ते तुमच्याकडे जर तुम्हाला लिपिक पदासाठी अर्ज भरायचा असेल तेव्हा तुम्हाला लागू शकते, नाही तर तुम्हाला गरज नाही आहे, ठीक आहे। तुम्ही जर एम ए झाला असेल, तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल, ते पण तुम्ही एमपीएससी प्रोफाईल तयार करताना ऍड करू शकता। तुमच्याकडे जर इतर काही एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल याशिवाय, ते पण तुम्ही एमपीएससीचा प्रोफाईल तयार करताना ऍड करू शकता। जेव्हा तुम्ही एमपीएससीचा कुठलाही अर्ज भराल जाता त्या ठिकाणी तुमच्या प्रोफाईलमध्ये ऑप्शन येते की तुम्ही कोणकोणत्या एक्झामसाठी पात्र आहे, म्हणजे तुम्ही कोणकोणता अर्ज एमपीएससी मार्फत जे जाहिराती निघतात त्यासाठी पात्र असते, असं तुम्हाला ऑप्शन येते। त्या ठिकाणी फक्त तुम्हाला अप्लाय करायचा असतो, तुम्हाला फक्त आपली फी वगैरे जी भरायची असते आणि काही जे त्यामध्ये ऍड करायचं असेल ते करून डायरेक्ट तुम्हाला फॉर्म भरता येतो। सर्वात अगोदर एमपीएससीचा प्रोफाईल तयार करावा लागेल, एमपीएससीचा प्रोफाईल तयार केल्याशिवाय तुम्हाला कुठलाही एमपीएससीचा अर्ज भरता येणार नाही, म्हणून अगोदर एमपीएससीचा प्रोफाईल तयार करावा लागेल, तर तुम्ही इतर पोस्टसाठी अप्लाय करू शकता। तर ज्या विद्यार्थ्याचा एमपीएससीचा प्रोफाईल तयार आहे त्यांना पण ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत नेणे गरजेचं असणार आहे, कारण त्यांना आता हे डॉक्युमेंट जे पुन्हा स्कॅन करावे लागणार आहे। तुमचं प्रोफाईल तयार झालं असेल तरी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहे,
जे तुम्ही प्रोफाइल तयार करताना जे जे डॉक्युमेंट ऐड केलेले होते ते सर्व डॉक्युमेंट अर्ज भरताना सोबत घेऊन जायचे, कारण आता त्यांनी पुन्हा हे डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी सांगितलेले आहे। तुमचं प्रोफाइल तयार झालं असेल तरी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहे, तुमचं प्रोफाइल तयार झालं नसेल तरी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत नेणे गरजेचं आहे, पण दोन्ही विद्यार्थ्यांना आता डॉक्युमेंट ओरिजिनल लागणार आहे अर्ज भरताना। तर मित्रांनो, ही अपडेट खूप महत्त्वाची होती। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे प्रोफाईल कशा प्रकारे तयार करायचं हेच माहिती नव्हतं, तर ह्या व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।